भ्रातरग्निम् भ्रातरिन्द्रगुम्हवामहे भ्रातर्मित्रावरुणा। हरि ओम। नक्षत्र प्रकाश चॅनलवर पुन्हा एकदा आपले स्वागत आहे। या व्हिडिओचा विषय आहे, आपल्या मुलीच्या किंवा मुलाच्या लग्नाला उशीर होत आहे का। यासाठी एक अनुभवसिद्ध अचूक पारंपरिक उपाय मी घेऊन आलेलो आहे। विनंती आहे हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहण्याची। चला तर मग वेळ न घालवता मूळ विषयाकडे जाऊया। कायद्याने स्त्रीच्या विवाहाला 18 वर्ष झाले की विवाहाची परमिशन दिलेली आहे, तसेच पुरुषाला 21 वर्षाची दिलेली आहे। आजकाल शिकलेली व सुशिक्षित घरातील उपवर मुले किंवा मुली आधी नोकरी मिळवूया किंवा व्यवसायामध्ये स्थिर होऊया मग लग्न करूया अशा विचारांचे असतात, त्यांचं काही चूक नाही। परंतु काही जन्मकुंडलीमध्ये विवाह योग कठीण असतात आणि ज्यावेळेला ही मुलं विवाहाला तयार होतात त्यावेळेला प्रयत्न करूनही त्यांचा विवाह जमत नाही अशी अडचण येते। वयाची 30 वर्ष उलटायला लागली की मग मात्र पालकांना अस्वस्थपणा येतो। विवाहाला विलंब करणारे महत्वाचे 2 ग्रह आहेत, त्यातील पहिला मंगळ आहे। हा सप्तम स्थानात असताना वय वर्ष 28 पर्यंत विवाहाचे योग जुळून येत नाहीत असा अनुभव आहे। तर सप्तमामध्ये शनी असताना 30 वर्ष उलटून गेल्याशिवाय विवाहाचे योग येत नाही असं अनुभवाला येतं। कुंडलीमध्ये शुक्र बलवान असेल तर विवाह लवकर होतो। सप्तमेश शुक्र यावर गुरुची दृष्टी असेल तर विवाह लवकर जुळून येतो। यामध्ये खूप बारकावे आहेत, या बारकाव्यामध्ये आपण जाणार नाही, हा आजच्या व्हिडिओचा विषय नाही। आजच्या व्हिडिओचा विषय आहे की विवाहाचे योग कठीण असताना असा कुठला उपाय आहे की ज्याच्यामुळे विवाहाचे योग कठीण असताना सुद्धा जुळून येतो। विवाह लवकर घडून येण्यासाठी 5 उपाय असा मी व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे, तो आपल्यापैकी खूप जणांनी पाहिला आहे। खूप चांगला मला आजपर्यंत त्याच्यावरती प्रतिसाद मिळाला आहे। परंतु मंगळ किंवा शनी याचा प्रभाव जर का सप्तम स्थानावरती असेल तर विवाह सहजासहजी जुळून येत नाही। पहिल्या व्हिडिओमध्ये दिलेले 5 उपाय अशा वेळेला उपयोगी पडत नाही। अशा वेळेला पालक विचारतात की मग असा कुठला खात्रीचा उपाय आहे की जे केल्यामुळे विवाह घडून येईल। आज यासाठी अनुभवसिद्ध माहिती देण्यासाठी मी हा व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचवत आहे। या व्हिडिओला सबस्क्राईब केले नसेल, आमच्या चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। अजून एक व्हिडिओ मी आपल्यापर्यंत घेऊन येणार आहे याच विषयावरती। आपण सबस्क्राईब केलेलं असेल, बेलचं बटन दाबलेलं असेल तर हा नवीन व्हिडिओ प्रसिद्ध होताच आपल्यापर्यंत माहिती मिळेल। या उपायाकडे आता आपण जाऊया जो आजचा मुख्य विषय आहे, आणि या उपायाचं नाव आहे रुक्मिणी स्वयंवर। विवाह होण्यासाठी आज अडथळे येत आहेत असं नव्हे तर रुक्मिणी स्वयंवर ज्या काळात घडले तो काळ साधारणपणे 5000 वर्षापूर्वीचा होता। याही काळामध्ये विवाहाला अडथळे येत होते। श्रीकृष्ण व रुक्मिणी यांच्या विवाहाला विरोध होता। हा विरोध दूर करून त्यांचा विवाह कसा झाला हे वर्णन एकनाथ महाराजांनी साधारणपणे 450 वर्षापूर्वी रुक्मिणी स्वयंवर या रसाळ ओविबद्ध ग्रंथामध्ये वर्णन केलेले आहे। आणि या ग्रंथाचे 18 अध्याय आहेत। या ग्रंथाच्या वाचनाच्या 2 पद्धती आहेत। पहिल्या पद्धतीमध्ये 1 ते 18 अध्याय वाचले जातात, रोज 1 अध्यायाचं वाचन करावं। आणि जर का विवाहाचे कठीण योग नसतील तर याही उपायाने कठीण विवाह योग नसलेला विवाह सहजपणे जुळून येतो। परंतु जर का विवाहाचे कठीण योग असतील तर याच ग्रंथाचं वेगळ्या पद्धतीने संकल्पपूर्व पारायण करावं लागतं। आणि एक नाही तर याची 18 अध्यायांची 18 पारायण करावे लागतात। याला साधारणपणे 6 महिने लागतात, एवढा वेळ द्यायला पाहिजे, एवढी निष्ठा ठेवायला पाहिजे आणि मग विवाह घडून येतो। ग्रंथ वाचून नेमकं काय घडतं असा प्रश्न पालकांच्या आणि उपवर मुलांच्या मनामध्ये येणं साहजिक आहे। जेव्हा आपल्या बरोबरीच्या भावंडांचा आणि मित्रमैत्रिणींचा विवाह होऊन जातो आणि आपला होत नाही अशा वेळेला उपवर मुलांच्या मनामध्ये नकारात्मक किंवा निगेटिव्ह विचार येतात। सकारात्मक विचार खूप काही घडवतात हे तर मॉडर्न सायन्सने मान्य केलेले आहे। सकारात्मक विचार मनामध्ये येण्यासाठी श्रद्धायुक्त अंतःकरणाने अशा कथांचं जर का आपण वाचन केलं तर सकारात्मक विचारांचा प्रभाव वाढतो। हीच गोष्ट रुक्मिणी स्वयंवराच्या पारायणाने घडते। हा अनुभव माझा नाही तर अनेक पिढ्यांचा आहे। दुसऱ्या प्रकारच्या पारायण म्हणजे ज्याला विवाह योग कठीण आहे अशा पारायणामध्ये 7व्या अध्यायाचे संपुट करून 18 पारायण करायचे। संपुट याचा अर्थ पारायण सुरू करताना आधी 7वा अध्याय वाचायचा, मग 1ला अध्याय वाचायचा, मग 2रा अध्याय वाचायचा, मग पुन्हा 7वा अध्याय वाचायचा। हे झालं पहिल्या दिवसाचं पारायण। दुसऱ्या दिवशी 7वा अध्याय, 3रा अध्याय, 4था अध्याय, 7वा अध्याय हे दुसऱ्या दिवसाचं पारायण झालं। तिसऱ्या दिवशी 7वा अध्याय, 5वा अध्याय, 6वा अध्याय, 7वा अध्याय या पद्धतीने 4 अध्याय वाचायचे। तर 9व्या दिवशी 7वा अध्याय, 17वा अध्याय, 18वा अध्याय आणि 7वा अध्याय
असं पारायण करायचं असतं. असे या पद्धतीच्या पारायणाने 9 दिवसांमध्ये 1 पारायण पूर्ण होते. अशी 18 पारायण करायला या पद्धतीने 7वा अध्याय, 17वा अध्याय, 18वा अध्याय, 7वा अध्याय असं वाचन केलं की 9व्या दिवसाचं वाचन पूर्ण होतं, म्हणजे 1 पारायण पूर्ण होतं. 9 दिवसांमध्ये 1 पारायण पूर्ण होतं अशी 18 पारायणं करावी लागतात. याला सर्वसाधारणपणे 6 महिन्याचा कालावधी लागत असतो. 7व्या अध्यायात असं काय आहे म्हणून त्याचं संपुट करावं असा प्रश्न जर का व्हिडिओ बघणाऱ्यांच्या मनामध्ये आला तर काही गैर नाही. यासाठी रुक्मिणी स्वयंवर काय ते समजून घ्यावं लागेल. रुक्मिणी ही विदर्भामधल्या कौंडण्यपूर राज्याच्या भीष्मक राजाची मुलगी, जिचा विवाह शिशुपालाशी निश्चित झालेला असताना ती स्वतः श्रीकृष्णाच्या प्रेमात पडलेली होती. आणि श्रीकृष्णाची कीर्ती ऐकून तिने पत्राने श्रीकृष्णाला कळवले की मी तुमच्या प्रेमात पडलेली आहे आणि तुम्ही माझ्याशी विवाह करावा. श्रीकृष्णाला हे कळवल्यानंतर श्रीकृष्ण विवाहाच्या काही वेळ आधी तिथे येतात. ते श्रीकृष्णाला स्वतः भीष्मक राजा ओळखत असतो, त्यामुळे त्यांचं स्वागत होतं. गौरीहार पूजण्याकरता अंबामातेच्या मंदिरामध्ये रुक्मिणी गेलेली असताना श्रीकृष्ण तिला पळवून नेतात, रुक्मिणीला पळवून नेतात आणि पुढे त्यांचं लग्न होतं. आता राजाच्या मुलीला पळवून नेल्यानंतर तर हा जो प्रसंग आहे तो कठीण आहे. आणि मग रुक्मिणीचा भाऊ रुक्मी, ज्याचा आग्रह असतो की शिशुपालाशी लग्न आपल्या बहिणीचं व्हावं, त्याच्याबरोबर श्रीकृष्ण युद्ध करतो असं हे सगळं आहे. आणि हा जो 7वा अध्याय आहे ज्याच्यामध्ये रुक्मिणीचं हरण होतं किंवा रुक्मिणीला पळवून नेलं जातं, हा या संपूर्ण पोथीतला क्लायमॅक्स आहे असं म्हटलं तरी सुद्धा हरकत होणार नाही. आणि म्हणून 7व्या अध्यायाचं संपुट करावं असं या ग्रंथाच्या शास्त्रकारांनी सांगितलेलं आहे. हे सर्व कथानक म्हणजे मनुष्याच्या आयुष्यात विवाह हा महत्वाचा इव्हेंट आहे त्याच्याशी भोवती आहे. मानवी प्रवृत्तीमुळे या इव्हेंटमध्ये म्हणजे लग्नामध्ये अडथळे निर्माण होतात. ते कधीतरी उपवर मुलाच्या स्वतःच्या अपेक्षा, स्वतःचा अहंकार याच्यामुळे अडथळे निर्माण होतात, तर कधी कधीतरी नातेवाईकांच्या अपेक्षा आणि अहंकार याच्यामुळे निर्माण होतात. आणि यामुळे महत्वाचा टप्पा ओलांडायला उशीर होतो आणि मग उपवर मुली दुःखी होतात. पुढे इतके त्यांचे विचार नकारात्मक होतात की ते स्थळे पाहायला नाकारतात. त्यांची देहबोली जेव्हा मुलगा मुलगी एकमेकांना भेटायला येतात तेव्हा इतकी नकारात्मक असते की त्याच्यामुळे उपवर मुले एकमेकांना पसंद करत नाहीत. अशा सगळ्या अडचणी यायला लागतात. हे सर्व कथानक वाचलेल्या लांबलेल्या लग्नांना प्रयत्न आवश्यक असतात हे सांगण्याचा प्रयत्न म्हणजे रुक्मिणी स्वयंवर आहे. रुक्मिणीचा स्वतःचा विवाह शिशुपालाशी ठरलेला असताना ती स्वतः इनिशिएटिव्ह घेऊन श्रीकृष्णाला पत्र लिहिते. हा विवाह राजाच्या मुलीचा विवाह ठरलेला असताना त्याच्यामध्ये श्रीकृष्ण बोलवलेलं नसताना, कुठल्याही प्रकारचं आमंत्रण नसताना स्वतः येतो आणि योग्य ती वेळ शोधून तो रुक्मिणीला पळवून नेतो, त्याचबरोबर तिच्या भावाशी युद्ध करण्याची तयारी ठेवतो. हे सगळं पाहिल्यानंतर असं आपल्या लक्षात येतं की लग्नामध्ये अनेक अडथळे येतात आणि अडथळे दूर केले जाऊ शकतात आणि विवाह घडू शकतो. प्रेमामध्ये आणि युद्धामध्ये सर्व काही क्षम्य आहे असं सांगणारं हे कथानक आहे. आणि याच्यामधून आपल्याला प्रयत्न करायला पाहिजे असा मेसेज या कथानकाच्या वाचनातून येतो. याचा अर्थ हे कथानक वाचल्यानंतर, रुक्मिणी स्वयंवर वाचल्यानंतर फक्त प्रेमविवाह करणाऱ्यांचेच अडथळे दूर होतात का? असं नाही. तर कठीण विवाह असलेल्या योगामध्ये प्रारब्धामुळे जे काही संकट निर्माण होतात, लग्न होत नाही, तर प्रारब्धाचे ताप कमी करण्यासाठी तप करण्याची आवश्यकता आहे. सलग 6 महिने दररोज 15-20 मिनिटं ते अर्धा तास काढून हे जर का वाचन केलं तर हे एक प्रकारचं तप आहे आणि हे तप केल्याने हे घडून येतं असं दिसतं. अगर किस चीज को दिल से चाहो तो सारी कायदा तुम्हें मिलाने के लिए लग जाती है असा ओम शांती ओम मधला डायलॉग आपण वाचला असेल, पाहिला असेल, ऐकला असेल. स्वामी विवेकानंद सुद्धा हेच म्हणतात, हम वो है जो हमारे सोचने हमें बनाया है, इसलिए इस बात को ध्यान रखे कि आप क्या सोचते हैं. थोडक्यात सांगायचं म्हणजे आपले विचार महत्वाचे आहेत. जर का आपण विचाराने ठरवलं की माझा विवाह लवकर झाला पाहिजे आणि सातत्याने हाच जर का विचार केला तर या विवाहातले अडथळे दूर होतात असाही या ग्रंथ वाचनाचा फायदा आहे. माझा स्वतःचा वैयक्तिक अनुभव असा आहे की 18 पारायणे पूर्ण होण्याच्या आधीच काही वेळेला विवाह ठरतो. अशा वेळेला जास्त वेळ काढून 2-3 दिवसाचं वाचन एकाच दिवशी करायचं आणि 18 पारायणं पूर्ण करून मगच विवाह संपन्न होऊ द्यायचा
अशा पद्धतीने केल्यास हे हा ही पद्धत चांगली आहे. कधी कधी 18 पारणे पूर्ण झाल्यानंतर काही वेळ द्यावा लागतो, काही लवकर व्यवहार प्रत्येकाच्या प्रत्येक केसमध्ये होतोच असं नाही. अशा वेळेला संपूर्ण न करता साधं म्हणजे एक पहिला अध्याय, दुसरा अध्याय, तिसरा अध्याय, चौथा अध्याय असं रोज वाचत राहणं, अशा पद्धतीने वाचन करायचं, निष्ठा ठेवायची आणि म्हणजे आम्ही हमखास हे घडून येतं. काही वेळा मुलींच्या भाबड्या आया प्रश्न विचारतात की माझी मुलगी काय पारायण करणार नाही तर मी पारायण केलं तर चालेल का? अशा आयांना हात जोडून विनंती आहे, अशाने खात्रीने फळ मिळेल का? तर ते मिळू शकणार नाही. लक्षात घ्या की या सगळ्या रुक्मिणी स्वयंवरामध्ये श्रीकृष्णाला पत्र लिहिणारी रुक्मिणी स्वतः होती आणि स्वतः श्रीकृष्ण या विवाहाला तिचा हरण करून घेण्यासाठी आले होते. थोडक्यात काय की हा सगळा उपाय उपवर मुलाने किंवा मुलीने केला पाहिजे. हा उपाय करण्याआधी 5 सोपे उपाय हा व्हिडिओ जरूर पाहावा. उपवर मुलाचे किंवा मुलीचे विवाह योग्य वय झाल्यानंतर आधी पहिल्यांदा 5 सोपे उपाय करावेत, यांनी हे जर साध्य झालं नाही तर या उपायाकडे जावं असं या निमित्ताने सांगणं आहे. रुक्मिणी स्वयंवर ही पोथी आपण घ्यावी. त्याचबरोबर शास्त्र असं सांगतं, उत्तरार्ध हे वेदवाणी प्रकाशनचं पुस्तकही घ्यावं ज्याच्यामध्ये या व्रताच्या बाबतीमध्ये जास्त माहिती आलेली आहे. हे व्रत सुरू करण्यापूर्वी जो संकल्प करायचा आहे त्याचे बारकावे शास्त्र असं सांगतं उत्तरार्ध यामध्ये आलेला आहे आणि म्हणून ते जास्त पाहून त्यानुसार संकल्प करावा हे जास्त योग्य राहील. आपला संकल्प पूर्ण करण्यासाठी श्रीकृष्ण भगवान आपल्याला सहाय्यभूत होतील. मनोवांछित म्हणजे आपल्याला योग्य वाटणारी, मनाला योग्य वाटणारी वधू किंवा विवाह निश्चित होईल असा मला विश्वास वाटतो. शुभम भवतु. विवाह होण्यासाठी येणाऱ्या अडचणीवर मार्ग दाखवणारा हा अतिशय कमी खर्चातला उपाय आहे, पण याच्यासाठी वेळ जास्त द्यावा लागतो. लवकरच माझी अजून एक व्हिडिओ येणार आहे ज्याच्यामध्ये जास्त खर्चाचा परंतु कमी वेळ लागणारा म्हणजे एका दिवसामध्ये उपाय असा पण मी घेऊन येणार आहे. आमच्या नक्षत्र प्रकाश चॅनलवर आयुष्याच्या टप्प्यावर असलेल्या सर्वच अडचणीवर मार्ग काढण्यासाठी मी उपाय सांगणार आहे. फक्त एक उपाय देऊन थांबणार नाही तर एका प्रश्नावरती दोन दोन तीन तीन उपाय मी सांगणार आहे. त्याच्याशिवाय साप्ताहिक, मासिक व वार्षिक राशी भविष्य सुद्धा नियमितपणे येत राहणार आहे. गरज आहे आमच्या चॅनलला म्हणजे नक्षत्र प्रकाश चॅनलला आपण सबस्क्राईब करण्याची. आमच्या सबस्क्राईब करा, आमच्या चॅनलला बेलचे बटन दाबून नवीन येणाऱ्या व्हिडिओच्या बाबतीमध्ये सूचना घेत राहा, आमच्या चॅनलशी जोडले राहा, पाहत राहा नक्षत्र प्रकाश चॅनल. धन्यवाद.